कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. आपण पाहतोय स्वर्गीय प्रल्हाद स्मृतीचषक 2018 आणि या स्पर्धेचं औचित्य खऱ्या अर्थाने आमचे परम मित्र या ठिकाणी आनंद तारेकर यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ओवळ्याच्या मैदानावरती जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मी रोशन पाटील तारा सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. घेऊन चलतो मैदानाकडे. आजच्या दिवसातील आपण पाहतो दुसरा सामना उसारली संघ विपक्ष या ठिकाणी उळवे संघ. हॅलो. संघनायकाला विनंती असेल आपण ज्या ठिकाणी बसलात तिथून आपल्या 11 खेळाडूंमधला एकही खेळाडू जर हल्ला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. संघनायकाला विनंती असेल आपण ज्या 11 खेळाडू घेऊन बसलात तिथून एकही खेळाडू जर हल्ला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. रोशनभाई सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी महेंद्र मडवी पहिला चेंडू. यावेळेस मात्र पहिला चेंडूमध्ये आपण पाहतो बॅटची येज लागली आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये झेल पकडला. सुरुवात अतिशय चांगली करून दिली आहे महेंद्रने आपल्या संघासाठी. पहिला फलंदाज या ठिकाणी मैदान सोडतोय उसारली संघाचा 0 या धावसंख्येवरती. डीजे आपण पाहतोय या ठिकाणी कवचच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं परंतु बॅटची एज लागली. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू विसावला क्षेत्रक्षेत्राच्या हातामध्ये पहिला फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर आजचा दिवस आपण पाहतोय 26-11 कोण विसरेल या दिवसाला. पूर्णपणे महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशासाठी का दिवस मानला जातो कारण आजच्या दिवशी आपण पाहतोय पोलीस दलातील कार्यरत असणारे सर्व सहकारी त्यानंतर मुंबईवासी यांमध्ये झालेला भ्याड हल्ला आणि त्या पूर्ण शहीद जवानांना या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय कौतुक करावं लागेल महेंद्र मडवीचं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. पहिल्या चेंडूमध्ये विकेट तदनंतर मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला महेंद्र मडवीच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिली आहे. अद्यापर्यंत धावांचं खातं देखील खोलता आलं नाही आहे. ते म्हणजे उसारली संघाला फलंदाज निखिल भगत स्ट्राइकेट वरती असेल. यावेळेस मात्र त्या दिशेने तो क्षेत्ररक्षक ऍक्शन रिप्ले फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख झेल पुन्हा एकदा पकडली गेली आहे. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होईल उसारली संघाचा 0 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. आपण पाहतोय पूर्णपणे संकटामध्ये येतोय उसारली संघ. सेम फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला फलंदाज निखिल भगतच्या माध्यमातून आणि त्याच क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा सुरेख झेल पकडली आहे त्या पॉईंट क्षेत्रामध्ये. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण पी पंच षटक आहे. या षटकाचा आपण एकंदरीत विचार केला 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो 30 yard circle बाहेर पाहायला मिळते. एक लॉंग ऑन मध्ये तर एक लॉंग ऑफ मध्ये आहे. परंतु या ठिकाणी 30 yard circle मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं उलवे संघाच्या माध्यमातून. नीलकंठेश्वर उलवा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय चांगला क्रिकेट या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. परंतु सुरुवात आहे क्रिकेटची तर एका बाजूने पूर्णपणे शांत आणि संयमी क्रिकेट खेळणारा हरेश मुंडे अद्यापही खेळपट्टीवरती उभा आहे. बरेचसे मैदान हरेशने चांगल्या पद्धतीने फलंदाजी करून आपल्या संघाला नेहमीच एका चांगल्या धावसंख्येमध्ये पोहोचवण्याचं काम करून दिलं. तो हरेश मुंडे मात्र अद्यापही नॉन स्ट्राईक एंडवरती तग धरून उभा असेल. राकेश भोईर येतोय नौका फलंदाज स्ट्राईक एंडमध्ये. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चुका होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पहिली सिंगल खऱ्या तर धोका संभवला असता परंतु नशिबाची साथ लाभली आहे उसारली संघाला आणि या सिंगलने श्री गणेश झाला आहे तो म्हणजे उसारली संघाचा आणि राकेश भोईर या फलंदाजाचा. नक्कीच आपण पाहतो या चेंडूवरती हरेश मुंडे एक आक्रमक असा फलंदाज खऱ्या तर उसारली संघाची रन मशीन म्हणून नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू. यावेळेस मात्र बॅकफुटवर गेलाय. देखना फटका लगावण्याचा प्रयत्न होतोय. सेफ लँडिंग चेंडू झाला. दुसऱ्या धाब्यासाठी निघाले दोन्ही फलंदाज. 2 धाबा देखील सहजगत्या पूर्ण होतील आपण पाहतो या ठिकाणी. हरेशनं मात्र 2 धाब्यानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची एकूण धावसंख्या धावफलकामध्ये लागली गेली आहे ती म्हणजे 2-3. हॅलो. या दरम्यान गावठाणचे उद्योगपती सुनील शेठ याच्या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण यावं. एक नाईट टुर्नामेंट डेचा अतिशय जबरदस्त आयोजक. पण या दरम्यान हा चेंडू मात्र फलंदाज बाद मारून निसली को निसली को तो
महेंद्र मडवी या गोलंदाजाने मात्र आपली गुणवत्ता या मैदानी पूर्णपणे सिद्ध केली आहे. तीन फलंदाज प्रमुख या ठिकाणी मैदान सोडताना पाहायला मिळाले उत्सर्ले संघाचे, ज्यामध्ये एक अग्रगण्य असा खेळाडू आपण पाहतो हरेश मुंडे याने चांगला प्रयत्न केला होता, परंतु ताकदीचा अभाव असल्या कारणाने चेंडू विसावला होता. शत्ररक्षकाच्या हातामध्ये तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. प्रमुख फलंदाज बाद झालेत उत्सर्ले संघाचे. मिडल ऑर्डरची जोडी आपण मैदानात पाहतोय, मुकेश भगत आणि मुकेश भगत राकेश भगत ही जोडी मैदानावरती आहे. प्रमुख फलंदाज बाद झालेत. या परिस्थितीमधून आपल्या संघाला नक्कीच एका चांगल्या सन्मानजनक धावसंख्येवरती पोहोचवावं लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण एका बाजूने उलबे संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गोलंदाजी देखील तेवढी सुंदर, त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील तेवढं सुंदर पाहायला मिळालं उलबे संघाच्या माध्यमातून. रोशनबाई या ठिकाणी गोलंदाज विजय शेठ खारकर यांनी जर विकेट मिळवली तर प्रत्येक विकेटसाठी सुनील शेठ गावटान यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मी सुनील शेठ यांना विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावा, आपणास विनंती आहे. थँक्यू महेश सर. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी विजयजी खारकर खारकर गोलंदाजी मार्फत आहे. स्ट्राइकर मध्ये फलंदाज आपण पाहिला तर नक्कीच राकेश भोईर. राकेश भोईर साठी पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा होता, बॅकफुटवर गेला होता, परंतु कौतुक करावं लागेल या ठिकाणी विजयजी खारकर खारकर यांचा. गुडलेन स्पॉट वरून चेंडू टेक ऑफ केला सरळ एस टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली आहे तर 3-3 अशी एक दयनीय अवस्था आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये उत्सर्ले संघाची. यावेळेसचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला उंची जास्त आहे, मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आहे आणि इथे मात्र झेल जमिनीला दान झालं, जीवनदान मिळालं आहे राकेश भोईर सारखा एक आक्रमक फलंदाजाला. नक्कीच आपण पाहतोय झेल सुटला गेला, कदाचित फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं आणि 500 रुपयाचं मानकरी देखील ठरले असते या ठिकाणी विजयजी खारकर. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, परंतु या ठिकाणी नशिबाची साथ लाभली आहे ती म्हणजे राकेश भोईर या फलंदाजाला. एक धाव दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण केले, एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3-4 या धावसंख्येवरती. यावेळेसचा हा चेंडू लोवर फुलटॉस पद्धतीचा होता, ऑफ ड्राईव्ह फटका आपण पाहिला कार्पेटच्या माध्यमातून. लॉंग ऑफ मध्ये चेंडू होतोय, चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत मिळणारी सिंगल ती म्हणजे उसारली संघाला आणि या सिंगलने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 3-5 या धावसंख्येवरती. पूर्णपणे संत गतीने धावांना आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मिडल ऑर्डरचे दोन फलंदाज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून केला जातो आहे. हा चेंडू बिगिट केला जातो आहे, ताकदीचा वापर पुरेपूर केला आहे आणि चेंडू ट्रॅव्हल करेल मिडविकेटच्या डोक्यावर येणारा हा पहिला दणदणीत षटकार. डीजे आपण पाहतो या षटकाराच्या साह्यानं पहिलं दशक देखील पूर्ण आलं, 11 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. विजयजी खारकरचा हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय राकेश भोईरच्या बॅट मधून. राकेश ऑन फायर. डीजे आपण पाहिला तो झेल सोडला होता क्षेत्ररक्षकाने, तो कदाचित महागडा ठरतो या क्षणाला आपण पाहतोय उलवे संघासाठी, कारण दोन बॅक टू बॅक षटकार लगावलेत या ठिकाणी राकेश भोईरनं. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये असेल यावेळेस राकेश भोईर. हा चेंडू आणखीन एक बिगिट केला तो आहे आणि या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण केली आहे राकेश भोईर या फलंदाजानं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जेवढं कौतुक करावं राकेश भोईरचं तेवढं कमी असेल, कारण मिळालेलं जीवनदान मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं देखील गेलंय. तब्बल 3 षटकार बॅक टू बॅक लगावल्यात आणि जी धावसंख्या अपेक्षित होती पहिल्या 2 षटकामध्ये उसारली संघाला ती धावसंख्या देखील आपण पाहतोय धावफलकावरती. 3-23 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी महेंद्र मडवी, माफ करा महेंद्र मडवी गोलंदाजी मार्कमध्ये येतोय. ज्यानं P1 पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या संघाला
कमबॅक करून देणार का, एक मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उल्वेस संघाच्या समर्थकांमध्ये निर्माण झालाय. कारण पूर्णपणे आक्रमण दुसऱ्या षटकामध्ये चढवलं होतं. राकेश भोईरिया फलंदाजानं एका बाजूने राकेशला साथ देतोय, मुकेश भगत हा फलंदाज, हेमंत भगत आपण पाहतोय एक अतिशय चांगला खेळाडू, त्याची खेळी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. अनफिट असल्या कारण आजच्या सामन्यामध्ये त्याचे खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक अतिशय चांगला अनुभवी खेळाडू आपण पाहतो उसरली संघाचा, परंतु या ठिकाणी कौतुक करेल राकेश भोईरचा. नरेंद्र मडवीचा हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. दुसऱ्या धाब्यासाठी निघाले दोन्ही फलंदाज आणि गुड रनिंग द बिटवीन, दोन धाबा सहजगत्या पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना. आपण पाहतो एका बाजूने आक्रमण करतोय राकेश भोईर, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय संयमी खेळ साकारतोय मुकेश भगत हा फलंदाज. अतिशय चांगलं क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कारण एक सन्मानजनक धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये उभारायची आहे, ती म्हणजे उसरली संघाला. तर महेंद्र मडवीचा हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढा. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल तर पूर्ण केली आहे आणि सिंगल वरती समाधान मानावं राखलं ते म्हणजे उसरली संघाला. आणि या सिंगलने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे, ती म्हणजे 3-26. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या त्या महेंद्र मडवीनं, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये विजयजी खारकर तब्बल 20 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा महेंद्र मडवी गोलंदाजी मार्गवरती पण पाहतोय. यावेळी 6 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला लॉंग ऑफ मध्ये, वन बाउंस चेंडू विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, चेंडूला फेकणार तोपर्यंत सिंगल मिळते ती म्हणजे उसरली संघाला. आणि या सिंगलने संघाची धावसंख्या पुढे सरसावली, ती म्हणजे 27 धावा धावफलकावधी लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, 27 धावा धावफलकावधी लागल्या गेल्यात, अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र बॅकफुटवर गेला होता, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, पण तो ऑफस्टिकच्या बाहेरवर असताना चेंडू पंच सुनील पाटील सर यांनी आम्हाला इशारा दिला हा चेंडू स्वेअर असेल, अवांतर धाव मिळेल ती म्हणजे उसरली संघाला. आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 3-28 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ओळेगावचं हे मैदान सातत्याने नेहमी चांगला क्रिकेट या मैदानावरती तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय. कारण या मैदानावरती खेळणारे प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करते, वर्षभर प्रत्येक सत्रामध्ये प्रत्येक मैदान गाजवताना आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला. रिव्हर्स अटन केला जातोय, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, पंचांकडे अपील मात्र केली होती, अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय अवांतर धाव मिळेल ती म्हणजे उसरली संघाला. आणि या अवांतर धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 29 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आज या व्यासपीठावरती तुम्हाला 2 दिवस रायगड समालोचक असोसिएशनचे दिग्गज समालोचक तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. कारण एक अतिशय चांगली स्पर्धा आनंद तारेकर यांनी भरवली आहे. नेहमीच आपण पाहतो गतवर्षी मिळालेल्या स्पर्धेला यश आणि त्यानंतर पुन्हा एकदा एका नवीन जोशानं नवीन उमेदीनं आज या स्पर्धेचं आपण पाहतोय 2 दिवसांमध्ये रूपांतर केलंय. आणि उद्याच्या सत्रामध्ये देखील तुम्हाला 8 खुल्या गटे संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. अतिशय चांगली स्पर्धा, भव्य दिव्य असं आयोजन आणि खऱ्या तर त्यांचा वाढदिवस कोण विसरू शकणार नाही असा एक अविस्मरणीय क्षण या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय. नक्कीच उद्याच्या सत्रामध्ये आनंद भाई तारेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी येणारच आहोत. नरेंद्र मडवीचा हा चेंडू खोलवर टप्प्या चेंडू होता, यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय, मिड ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, सिंगल पूर्ण केली या चेंडूवरती. आणि या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे, तिसरं दशक पूर्ण होत आहे, 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, म्हणजे 2 षटक फेकले. महेंद्र मडवी यानं एक इम्प्रेसिव्ह स्पेल टाकला 2 षटकांमध्ये, पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या त्या आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो 7 धावा खर्च केल्यात. आणि दुसरं षटक आपण पाहिलं होतं विजयजी खारकर यांचं तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या. पाण्याची व्यवस्था आपण मैदानावरती करायची आहे, मी आमच्या आयोजकांना विनंती करेन आपण पाणी घेऊन जायचं मैदानावरती. आयोजकांना विनंती असेल की आपण मैदानावर पाणी घेऊन जायचं. या दरम्यान मैदानावर ज्यांचं आगमन झालंय ते औलागाव शिवसेनेचे शाखा अध्यक्ष आणि शिवभक्त अजनबी औले संघाचे बिग सपोर्टर प्रशांतभाई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी प्रशांतभाई पाटील यांना आनंदभाईंच्या वतीने विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावा. अजनबी संघाचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे औळ्यागावमध्ये, त्यांना विनंती असेल की या आपण मंचावर प्रशांतभाई पाटील. थँक्यू महेश सर. खऱ्या तर आपण पाहतोय या ठिकाणी आनंद तारेकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय प्रल्हाद स्मृती चषक 2018 आपल्या वडिलांच्या आठवणींना देखील उजाला देण्याचं काम या 2 सुपुत्रांनी केलंय, तर मी नक्कीच आपलं या ठिकाणी स्वागत करेन. कारण गतवर्षी देखील अतिशय चांगली स्पर्धा आपण या मैदानावरती पाहिली आहे आणि यावर्षी देखील तेवढीच सुंदर स्पर्धा रंगताना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आज आमच्या समवेत आमचे स्कोरर मित्र उमेश दादा भोईर चिंचवाडा, त्यानंतर आमचे कांचनदादा पालकर, थोड्या वेळामध्ये सुदर्शन पाटील देखील जोडल्या जातील. उत्कृष्ट स्कोरर आणि एका बाजूने पूर्ण
दिग्गज समालोचकांचा ताफा या व्यासपीठामध्ये आपण पाहतोय आणि सर्व ओळेगावचे म्हणजे क्रिकेट समर्थक, पारगावचे क्रिकेट समर्थक, पंचकृषीतला क्रिकेट समर्थक या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व आमच्या समोर जोडले जातील त्या सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करेल. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय, 30 धावा धावफलकावरती लागल्या, 4th षटक गोलंदाजी मार्गमध्ये असेल गोलंदाज भावेश खारकर हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. तर एका बाजूनं ज्या राकेश भोईरनं षटकार हॅट्रिक पूर्ण केली आहे तो राकेश असेल स्ट्रायकर मध्ये एक आक्रमक फलंदाज. तर नॉन स्ट्रायकर मध्ये आपण पाहतोय मुकेश भगत. भावेश मात्र या ठिकाणी नक्कीच चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल उल्वे संघाच्या समर्थकाच्या माध्यमातून. 30 धावा धावफलकावरती लागल्या. पंतांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी मार्क मध्ये अकूट टप्प्याचा चेंडू होता, स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न देखील केला होता. टाइम आपण पाहतोय झुलत नाहीये बॅट आणि चेंडूचा. अवंताच्या स्वरूपात धाव मिळाली आहे ती म्हणजे उच्चारली संघाला आणि या अवंत धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 3-31 या धावसंख्येवरती. किमान 55-60 धावा या मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये अपेक्षित असेल खऱ्या अर्थानं उच्चारली संघाला, कारण उलवे संघामध्ये देखील तेवढे चांगले फलंदाज तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची हेत लागली आहे, यष्टी रक्षक चेंडू खाली, आणखीन एक मोठा हादरा बसतो उच्चारली संघाला. मुकेश भगत बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो, या दरम्यान गंगाधर तारेकर साहेबांचं आगमन झालंय, मी त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करताय. ओव्हर टू रोशन भाई. थँक्यू. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करेन आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची संपूर्ण सूत्रसंचलनाची जबाबदारी आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक निमित्त सातत्याने त्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळतं असे महेशजी म्हात्रे सरांचं मी या ठिकाणी स्वागत करीन. कारण प्रत्येक पाहुण्यांचा ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या शब्दानं गोड आवानीनं नक्कीच या ठिकाणी स्वागत करतात. आपण पाहतोय 4th हादरा बसलाय उच्चारली संघाला. त्यानंतर जर आपण फलंदाज पाहिला तर नागेश खड्डागाय एक अतिशय अनुभवी एक अष्टपैलू गुणवान क्रिकेटर कोण विसर नागेश खड्डागळेला गतवर्षीची बाता नाईट स्पर्धा त्या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा हा खेळाडू भावेश खारकरचा हा चेंडू अकूट टप्प्याचा होता. या चेंडूला मात्र पुल केलाय, पुल सक्सेसफुल, 6 धावा मिळतील त्या म्हणजे राकेश भोईर या फलंदाजाला आणि उच्चारली संघाला. डीजे आपण पाहतोय पूर्णपणे या सामन्याला कलाटणी देण्याचं काम एकट्या राकेश भोईरनं केलंय, कारण एका बाजूनं सर्व फलंदाज स्वस्तामध्ये माघारी परतले होत्या. आणखीन एका कुट्टप्पाचा चेंडू राकेशच्या बॅट मधून, तब्बल 5वा षटकार येतोय या इनिंग्स मधला. आपण पाहतो तब्बल 43वा धावफलकावरती लागल्या ज्यामध्ये वैयक्तिक कामगिरी आपण पाहिली. राकेश भोईरचं 5 षटकारच्या साह्यानं 12 चेंडू 34 धावसंख्येवरती खेळतोय आणि पुन्हा एकदा या इनिंग मध्ये षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यामध्ये येऊन पोहोचलाय राकेश भोईर हा फलंदाज. भावेश खारकर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज. यावेळेस आणखीन एक अकूट टप्प्याचा चेंडू देखना फटका बॅकफुटवर गेला होता, कवचच्या डोक्यावरून खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय परंतु आउटफील्ड फास्ट आहे, 4 धावा मिळतील त्या म्हणजे उच्चारली संघाला. या 4 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहिली, तब्बल 47वा धावफलकावरती लागली आहे. 4 फटकेबाजी आपण पाहिली आहे राकेशच्या माध्यमातून. प्रमुख फलंदाज आपण पाहिला हेमंत भगत, हरेश मुंडे, त्यानंतर नागेश खंडागळे खेळपट्टीवरती खेळतोय, यांच्या व्यतिरिक्त चांगली कामगिरी आपण पाहिली आहे. खऱ्या अर्थाने या संघाला साजेशी कामगिरी केली आहे ती म्हणजे राकेश भोईर या फलंदाजाने. एका बाजूनं उलवे संघ देखील तेवढा ताकदवर मानला जातो आहे, त्यांची फलंदाजी देखील ती आपण पाहिली आहे अतिशय कणखर आहे, कारण मयूर सारखा एक चांगला आक्रमक फलंदाज पुढच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. अकुट्टप्पाचा चेंडू होता, अतिरिक्त 5 चेंडूला पंच आपण पाहतोय, लेग स्टिक पंच देखील या ठिकाणी आमच्याकडे इशारा करतील आमचे संतोष चौधरी सर, सुनील पाटील सर. हाच 5 चेंडू स्वेअर असेल या ठिकाणी, खऱ्या अर्थानं अवांतर धाव मिळेल ती म्हणजे उच्चारली संघाला. एक कॉल देखील असेल पंचांचा, कारण एका षटकामध्ये एक बाउन्सर तुम्ही फेकू शकता, अन्यथा दुसरा चेंडू जर बाउन्सर फेकला तर पंच त्याच्यावर लो घोषित देखील करतील. यावेळेस मात्र आपण पुन्हा एकदा पाहतोय भावेश खारकरचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला, क्षेत्ररक्षक तैनात आहे मिडविकेटला, चांगला प्रयत्न देखील केला गेला होता, दुसरी धावण्याचा प्रयत्न होतोय, 2 धावा देखील सहजगत्या पूर्ण केल्या राकेश आणि या नागेशच्या 2 फलंदाजांनी. या 2 धावांना आपण पाहतोय तब्बल 1/2 शतक पूर्ण झालंय उच्चारली संघाचं.
चौथं षटक संपलंय, अर्धशतक धावफलकावरती लागलंय. जी चूक केली होती विजयजी खारकर यांच्या गोलंदाजी मध्ये, जो झेल सोडला होता राकेश भोईरचा आपण पाहतोय, तो टर्निंग पॉइंट आहे या सामन्याचा. कारण तब्बल आपण पाहतोय 5 षटकार लगावलेत राकेश भोईरने, या इनिंग्स मध्ये एक चौकार देखील लागला, आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली, मिळालेलं जीवनदान अतिशय मागणं ठरलं. आपण पाहतोय नीलकंठेश्वर उलवे संघाच्या संघनायका देखील आपण पाहतो या ठिकाणी जबाबदारी घ्यावी लागेल. शेवटचा षटक कोणता गोलंदाज हातलेल, कारण दोन्ही फलंदाज आपण पाहतो पूर्णपणे खेळपट्टीमध्ये सेट आहेत. एका बाजूनं एक ऑलराऊंडर फलंदाज आपण पाहतो नागेश खंडागले, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल या ठिकाणी राकेश भोईर ज्यानं आक्रमकता सिद्ध केली मैदानावरती. तब्बल 50वा धावफलकामध्ये लागल्या स्लॉग वरचा हाणामारीचा षटक आहे. गोलंदाजी मार्कमध्ये असेल. हॅलो रोशन भाई, आपण नागेश बद्दल वारंवार उल्लेख करतो, नागेश भाई यांचं वैशिष्ट्य आहे आपल्याला माहिती आहे. सीएचए प्रीमियर लीग त्याची संकल्पना कोणी जर केली असेल तर ते हेच नागेश भाई, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतलं की त्यांनी ही फार मोठी संकल्पना तयार केली होती सीएचए प्रीमियर लीग. नक्कीच त्या स्पर्धेचं देखील आम्ही सहभाग सहकारी बनलो होतो, कारण चंदूजी शेट्टे सर आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी समालोचन देखील केलं. आमचे कांचनभाई पालकर देखील त्या स्पर्धेमध्ये होते. एक अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आम्ही बेलापूरच्या त्या मैदानावरती पाहिली होती. सिडकोचं मैदान अप्रतिम स्पर्धा, आणि नक्कीच नागेश खंडागळे सारखा एक अनुभवी असा खेळाडू त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी देखील पाहायला मिळाली आहे. तर आपण पाहतोय मयूर पाडील यावेळेस एक अष्टपैलू गुणवान क्रिकेटर उल्वेस संघाचा, तर एका बाजूने आपण पाहतो उसारली संघाचा गुणवान क्रिकेटर नागेश खंडागले. यावेळेस पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न होता, चेंज ऑफ पेस आपण पाहतोय, नक्कीच स्लोवर चेंडू फेकला होता या ठिकाणी मयूर पाडील. बरेचसे मैदान या खेळाडूनं गाजवलेत, अनुभव देखील तेवढाच महत्वपूर्ण राहिलाय मयूरसाठी. आणि पहिला चेंडू देखील निर्धाव देखील फेकलाय. अर्धशतक आपण पाहतोय धावफलकावरती लागलंय, स्लॉगवरचं षटक आहे, पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूवरती मात्र आक्रमण करावं लागेल उसारली संघाच्या फलंदाजांना. यावेळेसचा लोअर फुटा चेंडू होता लॉंग ऑन मध्ये स्टिअर केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, दुसऱ्या धाब्यासाठी निघाले दोन्ही फलंदाज. चेंडूची फेकी पहा अतिशय सुंदर होती, परंतु दोन धावा देखील सहजगत्या पूर्ण झाल्या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. तब्बल 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सतीश देवकर मगाशी थोडी चूकभूल झाली होती, सतीश देवकर ज्यांनी त्या सीएचए प्रीमियर लीग ची स्थापना केली होती. रोशन भाई यावेळेस हा चेंडू बॅक फुट वर गेलाय, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू निघतोय, वन बाउंस सीमारेषा पार, 4 धाव्यासाठी चौकार. आपण पाहतो या चौकारच्या साह्यानं उसारली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 या धावसंख्येमध्ये. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं तर कुठेतरी पाकपटूर जाईल उसारली संघ, परंतु चांगली कामगिरी पाहायला मिळाली फलंदाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची येत लागली आहे, शॉर्ट थर्ड बॅन क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेलाय, सिंगल मिळेल, माफ कराल एक बॉयच्या स्वरूपात आव्हान तर धाव मिळत आहे ती म्हणजे उसारली संघाला. आणि या सिंगलने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 4-57 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक आहे आणि स्ट्राइकरमध्ये फलंदाज आपण पाहतोय राकेश भोईर, तो वैयक्तिक 40 धावसंख्येवरती खेळतोय. अर्धशतक पूर्ण होईल का एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला मैदानावरती राकेश भोईर या फलंदाजाच्या माध्यमातून. लोअर फुलटॉस चेंडू होता यावेळेस, हा चेंडू मिड विकेट मध्ये खेळून काढलाय, सिंगल तर पूर्ण केली आहे, दुसऱ्या धाव्यासाठी फलंदाज निघाले. चेंडूची फेकी पहा, मयूरचं अतिशय चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिलं आपण मैदानावरती, कदाचित फलंदाज 5 झाला असता, परंतु या ठिकाणी मात्र 2 धावा देखील पूर्ण झाल्या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. 59 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू बाकी आहे या इनिंग्स मधला पहिल्या सत्रामधला पूर्वार्ध आपण पाहतोय. या मैदानावरती नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे उसारली संघानं. सुरुवात अतिशय डळमळीत पाहायला मिळाली उसारली संघाची, कारण जाफरगजी महेंद्र मडवी या गोलंदाजानं गोलंदाजी केली होती. इम्प्रेसिव्ह स्पेल पाहिला आपण महेंद्र मडवीचा, 2 षटकं हाताळली ज्यामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि 4 बहुमल माफ करा 3 बहुमल्य विकेट देखील प्राप्त केल्या होत्या. तर मयूर पाटीलचा हा चेंडू अकूट टप्प्याचा होता, बॅक फुटवर चेंडू आपण पाहतोय निघाला, चेंडूला उंची जास्त आहे, क्षेत्रक्षक चेंडू मागे येतो, आउटफील्ड फास्ट, 4 धावा मिळतील या ठिकाणी उसारली संघाला राकेश भोईर या फलंदाजाला. एकदा जोरदार टाळ्या होत्या राकेश भोईरसाठी, ज्यानं अप्रतिम केल गेला आपल्या संघासाठी. तब्बल 46 धावांची एक विस्फोटक खेळी साकारली आपल्या मैदानात आपल्या संघासाठी. आणि संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 63 धावा, म्हणजे येणारे 30 चेंडू, येणारे 5 षटक आणि 64 धावांची गरज असणार आहे ती म्हणजे पुढच्या सत्रामध्ये नीलकंठेश्वर उल्वे संघाला.
संस्कृती चषक पार गाव गावचा क्रिकेट सामन्यांचा आनंद भाईच्या वाढदिवसाला आयोजन सामन्यांचा भारी आयोजन सामन्यांचा या आनंदाने करचा भारी आयोजन सामन्यांचा या मिलितारे करचा भारी आयोजन सामन्यांचा आपण पाहतो पहिलं सत्र संपलं या ठिकाणी 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या पहिल्या षटकाचा पहिल्या सत्राचा खेळ संपला त्यानंतर पुढच्या सत्रामध्ये या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल नीलकंठेश्वर ओलवेज संघ आणि नक्कीच या धावांना रोखेल कसा आपण पाहतोय तो म्हणजे गावदेवी उसारले संघ याचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोन्समध्ये आमंत्रित करेन आणि नक्कीच आमचे मार्गदर्शक म्हणजे त्यांना मी संबोधतो आणि एक शिवभक्त दिनेश पाटील सरांना मी विनंती करेन आपण आपल्या गोड वाणीतून या पुढच्या सत्राचं धावतं वर्णन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे धन्यवाद हॅलो या पुढचा होणारा सामना चेतन स्मृती सॉरी या सामन्यातून जिंकणारा आणि पहिला सामना जिंकणारा अजनबी स्पोर्ट्स वडगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा चषक देण्यात आले ते मिथुन शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावा वडगर गृह ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मिथुन शेठ पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावर यावा रुपेश भाई वा पाटील वागीलवाडा यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांनाही विनंती असेल की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावा हॅलो उलवे संघाचा संघनायकाला विनंती आहे ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे या सामन्यासाठी आपल्या समोर समालोचन करण्यासाठी येत आहेत दिनेश पाटील बेलवडी तर आमचे एक आणखी बेस्ट स्कोरर सुदर्शन भाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय ताऱ्यावरून खास आमच्या प्रेमापोटी आनंदभाईचा वाढदिवसच्या निमित्ताने या टुर्नामेंटसाठी आलेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत तर प्रशांत पाटील तारा अपडेटर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचंही सहर्ष स्वागत हॅलो तर या सामन्यासाठी धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण परत येत चालतो आहे रायगड समालोचक असोसिएशनचा अतिशय बुलंद आवाज आणि एक सच्चा शिवभक्ता गोड आवाज दिनेश पाटील बेलवडी यांच्याकडे धन्यवाद महेश दादा नक्कीच श्वासात रोखुणी वादळ डोळ्यात रोखले आग देव आमुचा छत्रपती एकट हिंदू वाघ उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि खऱ्या अर्थाने जाणता राजा का होता माझा राजा कारण 400 वर्षापूर्वी ओळखलं होतं जर आपल्या राष्ट्रावर आपल्या महाराष्ट्रावर हल्ला झाला तर तो सागरी मार्गानेच होईल हे 400 वर्षापूर्वी ओळखून आरमार जे उभं केलं म्हणजे खऱ्या अर्थाने दूरदृष्टी असलेल्या राजानं ओळखलं आणि 26/11/2008 आपल्या या मुंबईवर झाला हल्ला तो सागरी मार्गानच त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत तमाम शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि खऱ्या अर्थानं आठवणी त्या घेऊन भीषण नकळत डोळ्यात आश्रू येत आहेत आठवणी घेऊन त्या भीषण नकळत डोळ्यात आश्रू येतात आजही मी त्या प्रत्येक पोलिसात सालस्कर कामटेना पाहत होतात तर खऱ्या अर्थाने तमाम ज्यांनी ज्यांना शहीद झाले विनाकारण काहीकांचे बळी गेले या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि घेऊन चलतोय कैलासवासी प्रल्हाद स्मृती जसं 2018 आनंद तारेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधन सजलेली ही एक भव्य दिव्य सुशोभित श्रृंखला या श्रृंखलेमधला आजच्या पहिल्या दिवसातील दुसरा सामना रंगतोय तो म्हणजे या दोन मातबर संघामध्ये नीलकंठेश्वर उलवा बनाम गावदेवी
उसरली या दोन संघा दरम्यान नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे उसरली संघाच्या बाजूने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी निर्णय घेत धावा जमवल्या 63 आणि 64 धावांचा उभा केला 12.8 ची सरासरी राखायची आहे जर निलकंठेश्वर उल्बास संघाला या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर. परंतु ज्या पॅडीनं राकेशचा झेल सोडला होता त्याच राकेशनं धावा जमवल्या 46, त्या 46 धावा जर आपण व्याजासहित जमवल्या तर सामन्याला कलंडी देईल. चेंडू मात्र स्क्वेअरला जातो, एक धाव पूर्ण, दुसऱ्या रनचा प्रयास केला जातोय, दोन धावा पूर्ण होत आहेत आणि अशा प्रकारे पॅडी म्हणजे प्रदीप खारकर मात्र या दोन धावेनेशी संघाची धावसंख्या पुढे ढकलतोय. तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6-4 या धावसंख्येनं आपल्या संघाला आणि वैयक्तिक धावसंख्येला आकार दिला होता. तोच पॅडी म्हणजे प्रदीप खारकर ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला उभा आहे की एक अतिशय दर्दी क्रिकेटर मयूर पाटील. 30 चेंडू आणि 64 धावांचं आव्हान नागेश खंडागळे गोलंदाजीच्या मार्कवर, परंतु हम भी किसी से कम नाही म्हणत चेंडू लगावलाय लोगांच्या डोक्यावरून गेलाय 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. तर अप्रतिम धून पुन्हा एकदा सँडी हे ब्रँड आपली दाखवतोय, कारण युगाबरोबर काळाबरोबर आपल्याला पुढे पुढे जाता आलं पाहिजे तेच दाखवून दिलंय सँडीनं. प्रत्येक वर्षी नवनवीन प्रयोग करत आपले धून असतील, आपला आवाज असेल, आपले डीजे सिस्टीम असेल, कशी ॲडव्हान्स करता येईल हे प्रत्येक वेळेला दाखवून दिलंय आणि तोच सँडी अप्रतिम धून लगावला जातोय. दरम्यान मात्र एक जोरदार अपील होतोय नागेश खंडाळेकडून, परंतु अपीलाला खारीच केलं गेलं आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक चौकार, एक षटकार, एक दुहेरीचा फटका असं पहिल्या 5 चेंडूमध्ये धावा मात्र आल्या. आतापर्यंत 12.8 ची सरासरी राखायची आहे. त्याच दिशेनं निलकंठेश्वर उल्बास संघाचा हा सलामीर सुरुवात करतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयास स्पेशियल फसला, ऑफ स्टिकवर पडलेला चेंडू लेग स्टिकवर मारण्याचा प्रयास आणि प्रभावाच्या विरुद्ध जाण्याचा हा प्रयत्न मात्र फसला आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. नागेश खंडागळेचा पहिला षटक, पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार, तिसरा दुहेरीचा फटका, चौथ्या चेंडूवर मोठा हल्ला षटकाराचा. परंतु षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं असतं हे मनापासून दाखवलं आणि शेवटचे 2 चेंडू त्याच फलंदाजा निर्धाव टाकले की ज्यानं आतापर्यंत 12 धावा लुटल्या होत्या. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. संघाची धावसंख्या निलकंठेश्वर उल्बास संघ जाऊन ठेवतोय बिनबाद 12 वरती. पहिल्यांदा स्ट्राईक वरील मयूर पाटील की ज्याच्या मनगटामध्ये क्षमता आहे, परंतु उसरली संघाची ताकद ही गोलंदाजी आहे. एक अतिशय अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा उसरली संघ आहे. 24 चेंडू आणि 52 धावांची गरज, अजूनही अंतर दिल्ली खूप दूर आहे. या दिल्लीला गाठण्यासाठी आपण प्रवास तरी सुरू केलाय आतापर्यंत, कारण 12.8 ची सरासरी राखायची होती, 12 राखली आहे. ती 12-13 कशी जाईल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. परंतु 12 ठेवण्यासाठी उसरली संघाचा गोलंदाज मात्र संजय भगत गोलंदाजीच्या मार्कवर. तर ऑन स्ट्राईक पहिल्यांदाच मयूर पाटील. बॅटचा अंदरून हिस्सा, चेंडू मात्र सूर्य क्षेत्रक्षण होतं, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं चेंडू गेला होता. परंतु फर्स्ट लिपचा क्षेत्रक्षकानं मात्र जीवांच्या आकांतानं चेंडूच्या पाठीमागे धावला आणि आपल्या संघासाठी मिनिमम 3 धावा वाचवल्या गेल्या आणि अशा प्रकारे या 1 धावेनिशी आपलं खातं खोललं मयूर पाटीलनं. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली निलकंठेश्वर उल्बास संघाची, ती म्हणजेच बिनबाद 13 वरती. अतिशय सुरेख पहिला चेंडू संजय भगत याचा नीटसा समजला नाही, बॅटचा अंदरून हिस्सा लागला, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामधून यष्टीच्या पाठीमागे गेला. झेलचा प्रयास होता चांगला, परंतु चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरला. हा चेंडू मात्र मिडविकेट दिशेने टोलवलाय, एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या रनचा प्रयत्न नसणार आहे, कारण सूर्य क्षेत्ररक्षण अचूक फेकी, कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला फार मोठं महत्त्व आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीपेक्षा ही पाठीचा कणा हे क्षेत्ररक्षण आहे आणि ते क्षेत्ररक्षण दाखवलंय. अप्रतिम फेकी झाली, एकेरीवर कंट्रोल करावं लागलं. पहिल्या 2 चेंडू निवळ 2 धावा देत संजय भगतनं हा रिवर्सचा अटेम्प्ट होता आणि रिवर्सचा अटेम्प्ट यशस्वी ठरला नाही, तरीसुद्धा बॅटवर थोडासा आला, एक धाव मात्र मिळाली आणि एक धावेनिशी पुन्हा एकदा फक्त आपला एंड बदलला. या 1 या धावसंख्येनं धावसंख्या जाऊन ठेपली ती बिनबाद 15 वरती. निलकंठेश्वर उल्वा
बनाम गावदेवी उसरली या दोन संघा दरम्यान हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना रंगतोय झुंजतोय कारण पहिला सामना अप्रतिम सामना पहिला वाघिवली वाडा बनाम अजनबी ववळे आणि या दिग्गज अजनबी ववळ्याच्या खेळाडूंनी मात्र हा सामना पहिला जिंकलाय. तर बघायचं त्यांच्या भेटीसाठी हा कोणता संघ सज्ज होतोय वाट पाहतोय अजनबी वोळा संघ की कोण येणार या दोन संघातून. परंतु त्यांच्याशी भिडण्यासाठी त्यांना नडण्यासाठी कोण जातोय तो या येणारे आणखीन चार षटक ठरवतील. संजय भगत गोलंदाजीच्या मार्कवर तर पॅडी फुलटॉस चेंडू आणि क्रिकेटमध्ये फुलटॉसला बऱ्याच वेळेला माफी केली जात नाही. मिड विकेटच्या डोक्यावरून लागला हा घना खाती षटकार. पहिल्या तीन चेंडूवर एक एक धाव मिळवत मिळवत ज्या षटकाराची गरज होती तो षटकार अगदी टायमिंगला परफेक्ट लागलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. अप्रतिम फटका होता या षटकाराची. संघाची धावसंख्या जाऊन टिपली ती तब्बल 21 वरती बिनबाद 21. अतिशय सुरेख चेंडू खोलवर टाकलेला टप्पा तेवढ्या सक्षमतेनं परफेक्ट डिफेन्स केला. क्रिकेटमध्ये डिफेन्सलाही तेवढाच महत्व आहे. आक्रमक खेळाडू काही वेळेपुरते यशस्वी होतात परंतु डिफेन्स आणि तंत्र ज्याच्याकडे आहे ती माणसं भविष्यात यशस्वी होताना आम्ही पाहिलेत. तर अशा प्रकारचा अटॅक बरोबर सुंदर डिफेन्स होता. सुंदर क्रिकेट आपण इथे पाहिली. उत्तम गोलंदाजी उत्तम फलंदाजी परंतु पुन्हा यॉर्करचा प्रयास फसला. चेंडू आता लोअर फुलटॉस स्क्वेअर लेगला जातो. एक धाव पूर्ण दुसऱ्या रनचा प्रयास व्हायची गरज होती परंतु झाला नाही. आणि एक या धावेनेची या षटकाची सांगता होते. या षटकामध्ये धावा तब्बल आल्या 10 आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर निलकंठेश्वर उल्वा संघ जाऊन ठेवतोय बिन बाद 22 वरती. धन्यवाद. 18 चेंडू 42 धावांचं आव्हान. 18 चेंडू 42 धावांचं आव्हान एक पॉझिटिव्ह. जमेचे बाजू म्हणजे निलकंठेश्वर उल्वा संघाचे दोन्ही सलामीर मैदानामध्ये की जो पॅडी ज्यानं परत ताकेगावच्या सामन्यामध्ये 40 धावा लुटल्या होत्या परंतु आजही तोच पॅडी या सामन्याला जबाबदार असणार आहे. कारण त्याच्याकडून राकेश भोईरचा झेल साधा सोपा सुटला होता. कारण सुटलेले झेल आणि त्या झेलचा उठवलेला फायदा 46 धावा अक्षरशः उभ्या केल्या राकेश भोईरनं. त्या धावा जमवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागणार आहे ती पॅडीला आणि मयूर पाटीलला. आतापर्यंत सकारात्मक खेळ आपण पाहिलाय. दोन्ही संघाकडून चांगली दर्जेदार क्रिकेट पाहतोय. काही चेंडू निर्धाव काही वर एकेरीचा फटका तर एखादा दुसरा मिळालेला लूज चेंडूवरती मात्र लगावलेले मोठे फटके या सामन्याला आतापर्यंत बॅलन्स करू शकलेत. तर बघायचा आतापर्यंत राहिलेला हा बॅलन्स सामना पुढे कुठपर्यंत जातोय. कारण 18 चेंडू 42 धावा बऱ्याच वेळेला होताना पाहिलेत परंतु 18 चेंडू 42 धावा कित्येक वेळेला रोखतानाही पाहिलेत. गोलंदाजीच्या मार्कवर असणारे नवीन गोलंदाज जितेंद्र मुंडे. तर ऑन अ स्ट्राईक पुन्हा एकदा पॅडी. तर उसरली संघाचा विचार केला तर रायगड क्रिकेट समर्थन असोसिएशनचे सदस्य मेहबूब यांना कोण विसरेल. एक सुरेख त्यांचा आवाज आहे त्यांचंही स्वागत असणार. या आपण आला असाल तर यायचं आहे. तर खऱ्या अर्थानं मेहबूब तुमचंही स्वागत असणार आहे. तर अतिशय सुरेख सामना आपण पाहतोय. निहाळ तो याची देह आणि याचे डोळा एक दर्जेदार क्रिकेट पाहतोय. जितेंद्र मुंडे गोलंदाजीच्या मार्कवर तर ऑन स्ट्राईक पॅडी. 18 चेंडू 42 धावांचं एक समतोल आव्हान. शॉर्ट चेंडूला पॉईंटच्या दिशेनं फटकावलाय. बघायचा चेंडू कुठपर्यंत जातोय. सुरेख शतरक्षण कव्हरला शतरक्षक उभा केला होता आणि डीप कव्हर पासून धावत धावत चेंडू मात्र अडवला गेलाय पॉईंटच्या दिशेनं. आणि अशा प्रकारे एक धाव्याने दोन धावा पूर्ण केल्या आणि अशा प्रकारे दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 24 वरती. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं उळवा गावची शान आणि अतिशय सुरेख हिंदीचा सुमधुर आवाज किरण पाटील यांना विनंती करतोय आपणही मंचाकडे यायचं आहे. किरण पाटील मॅन फ्रॉम उल्वे एक अष्टपैलू खेळाडू उत्तम समालोचक यांना विनंती करतोय आपण यायचं आहे मंचाकडे. हा चेंडू मात्र पुन्हा रिवर्सचा अटेम्प्ट मात्र फसला आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता झाली. मी नेहमी सांगतो मित्रांनो की रिवर्सचा फटका माईक गॅटिंगना
अक्षरशः वर्ल्ड कप गमावला आणि त्या वर्ल्ड कपला मिठी मारण्यासाठी आजही ते तळमळत आहेत. मोठा फटका लागवण्याचा प्रयास, चेंडू जाते स्क्वेअरच्या दिशेनं, एक धाव पूर्ण. नागेश खंडागळे चेंडूची फेकी करतोय. अतिशय सुरेख सामना, दर्जेदार सामना पाहतोय. प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरीचा फटका, मध्येच निर्धाव चेंडू आणि मध्येच कधीतरी एक मोठ्या फटक्यानं पुन्हा सामन्याला कलाटणी. मयूर पाटील ऑन स्ट्राईक, आतापर्यंत दोन चेंडूमध्ये दोन धावा उभ्या केलेत. मोठा फटका लगावण्याचा प्रयास आणि अशा प्रकारे हाईटचा प्रयास होता. नक्कीच अतिशय दक्ष पंच सुनील दादा पाटील सांगतायत की हाईट होती चेंडूला. अतिशय सुरेख कामगिरी पंचांची, संतोष चौधरी सर, त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके सुनील दादा पाटील मॅन फ्रॉम मुरबी. तर अतिशय सुरेख सामने, सुरेख पंचगिरी, सुरेख डीजे, सर्वोत्तम अपडेट्स रोहित यांच्याकडून. आणि आता मात्र पुन्हा मोठा फटका लागण्याचा प्रयास, फसलाय आणि हे सुद्धा चकलेत. क्षेत्ररक्षक चकला आणि अशा प्रकारे एक धाव मिळाली लेगबाईच्या रूपानं उलवे संघाला. परंतु या षटकामध्ये उसरली संघानं पूर्णपणे कमबॅक केला असं मी म्हणेन. आतापर्यंत निव्वळ चार धावा देत या सामन्यामध्ये जितेंद्र मुंडेनं सामन्याला कमबॅक करून दिलाय. संघाची धावसंख्या 26, येणारे 13 चेंडू आणि 38 धावांची गरज. 13 चेंडू, 38 धावा, अप्रतिम गोलंदाजी या दोन्ही सलामीरांना आता मात्र जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय. परंतु जखडताना मात्र पुन्हा एकदा पॅडीनं आपले बाहू फैलावले आणि लगावला स्क्वेअरलेच्या डोक्यावरून हा मोठा माइट हिट. धन्यवाद. तर मात्र कोण कोणाची वाट पाहतोय तर खरे अर्थानं अजनबी ओवळे या दोन संघामधला एकाची वाट पाहतोय. ती वाट पाहण्यासाठी एकाला एकाची वाट लावावी लागणार आहे, तरच ती वाट पुढे सुकर होणार आहे. आणि ती वाट सुकर बनवण्यासाठी खरे अर्थानं शर्तीचे प्रयत्न आपण या विठ्ठल रखमाई मैदानामध्ये पाहतोय. 12 चेंडू, 32 धावांचं आव्हान, दोन्ही सलामीर अजूनही मैदानात. दोन्ही सलामीरांनी चांगली कामगिरी केली आहे. मयूर पाटीलनं आतापर्यंत फक्त सपोर्ट केलाय, चार चेंडूमध्ये निव्वळ दोन धावा दिलेत. आपला योग्यतेचा खेळ झालाय असं वाटत नाही, परंतु पॅडीनं मात्र आपली क्रिकेटची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. 12 चेंडू, 32 धावांची गरज. गावदेवी उसरली बनाम निलकंठेश्वर उलवा या दोन संघांदरम्यानची लढत. निलकंठेश्वर उलवा संघाचा विचार केलाच तर आदरणीय MD कारकर साहेबांचे सुपुत्र निलेश कारकर यांचा हा संघ आहे. पुण्याचं चेंडू पांच्या दिशेने जातो, एकदा पूर्ण. खराब क्षेत्र रक्षण आणि या खराब क्षेत्र रक्षणाचा फायदा मात्र मिळतोय उळवा संघाला. येतो हा वन बाउन्स खणखणीत चौकार. धन्यवाद. 11 चेंडू, 28 धावा, हा मात्र खराब क्षेत्राचा फायदा मिळालाय. सुरेख चेंडू खोलवर टाकलेला टप्पा नीटचा समाधान नाही, परंतु डिफेन्स केला आणि खोलवर टाकलेल्या टप्प्याला फक्त कनेक्ट करण्याचा प्रयास केला. चेंडू राहिला सिरी मिड ऑफच्या दिशेनं, एक धावेनिशी फक्त एंड बदलला मयूरनं. आणि अशा प्रकारे आतापर्यंत या एक धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन ठेपली. तब्बल 37 वरती 10 चेंडू, 27 धावा. या षटक ठरवणार आहे की पुढच्या षटकामध्ये धावा किती उरतील. अतिशय सुरेख, अतिशय सुरेख आणि दर्जेदार गोलंदाजी. सामना अतिशय दर्जेदार का म्हणावा, सुटलेले झेल, त्या झेलचा घेतलेला, सुटलेल्या झेलचा घेतलेला फायदा. नंतर सलामीला येताना डिफेन्स अटॅक संमिश्र खेळ, गोलंदाजीमध्ये तशाच प्रकारची संमिश्र गोलंदाजी, दर्जेदार सामने, दर्जेदार श्रृंखला. लोअर फुलटा चेंडू नीटचा फटकावता आला नाही, चेंडू जाते काऊ कोणाच्या दिशेनं एक धावेसाठी. आणि या षटकामध्ये नागेश खंडागळे मात्र आपली ताकद किती आहे, आपल्या गुणवत्ता किती आहे, आपण मोठ्या सामने खेळण्यामध्ये मास्टर का आहोत, JPL मध्ये खेळलेला हा मास्टर माइंड खेळाडू आहे आणि बाहेर खेळण्याचा फायदा उठवत पुन्हा एकदा बॅकफुट ढकलून ढकलतोय तो निलकंठेश्वर उलवा संघाला. स्लोअर डिलिव्हरी आणि स्लोअर डिलिव्हरीचा फायदा घेतला. इट्स अ क्लिअर माइटे, चुकीला माफी नाही.
सात चेंडू 20 धावा जेपीएल मध्ये रनर अपच्या संघामध्ये असलेला नागेश कंडागळे ऋषी वैद्य आणि विश्वजीत ठाकूर म्हणजे मोठ्या हर्षल भुजबळ या संघामध्ये जागा ज्याच्या वर्णी लागली होती तोच नागेश कंडागळे मात्र स्लोअर टाकण्याचा प्रयत्न केला ओळखलं होतं मयूर पाटीलनं आणि दाखवले मिडविकेच्या दिशेनं आसमान आणि दाखवलेल्या आसमानाला मात्र धावा आल्या 6 आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली आहे. 7 चेंडू 20 धावा चेंडू येतोय. 7 चेंडू 20 धावा या चेंडूवर किती धावा येत आहेत आणि अंतिम षटकामध्ये किती धावा राहत आहेत ही येणारी वेळ ठरवेल. नागेश कंडागळे याच्या हातामध्ये चेंडू प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक षटकामध्ये पाहिलंय आपण की ज्या प्रकारे सामना झाला पहिल्या षटकामध्ये 12 धावा दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू उत्तम परत 1 षटकार तिसऱ्या षटकामध्ये अतिशय 5 चेंडू उत्तम शेवट चेंडू षटकार आणि तो आलेला षटकार अनुशी मात्र या सामन्यामध्ये सुद्धा या षटकामध्ये सुद्धा सुरेख चेंडू लेगबायच्या रूपानं 1 धाव आली. षटक संपल्याचे पंच मात्र खून करतायत. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 45 वरती. येणारे 6 चेंडू 19 धावांचं आव्हान. सामना बरोबरी सुटल्यास नाणेफेकीच्या आधारावर विजय देण्यात येईल. नाणेफेकीचा कौल मात्र लागलाय गावदेवी उसरले संघाच्या बाजूनं म्हणजेच याचा अर्थ असा आहे की निलकंठच्या उल्बा संघाला या धावांचा पाठलाग कंपल्सरी करावा लागणार आहे. 6 चेंडू 19 धावांचं आव्हान. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना दोन्ही सलामीर अजूनही मैदानात आहेत म्हणजे लाईफ लाईन एकही गमावली नाही आहे. करोडपती होण्याची स्वप्न पाहताय त्या करोडपती होण्याकडे लाईफ लाईन न गमावता हा सामना कसा आपण आपल्याकडे फिरवतोय किंवा पुन्हा एकदा उसरली संघ आपल्या गोलंदाजी धार दाखवत या सामन्यावर कशी कमांड मिळवतोय. गोलंदाजाच्या हाती भवितव्य या सामन्याचा येतोय तो गोलंदाज मात्र दुष्यंत भोईर गोलंदाजीच्या मार्कवर 6 चेंडू 19 धावा. निलकंठेश्वर उलवा बनाम गावदेवी उसरली या दोन संघादरम्यानची लढत 64 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत अप्रतिम खेळी झाली आहे. 6 चेंडू 19 धावा. शॉर्ट चेंडूला फटका होतोय. चेंडू मात्र विसावला जातोय हातामध्ये. 1 बाउन्स फेकी येते अप्रतिम शतरक्षण उत्तम फेकी आणि हा शॉर्ट चेंडूला फटकवण्याचा प्रयास करण्याची गरज होती. नीटचा बॅटवर आला नाही. समीकरण येऊन ठेपलं 5 चेंडू आणि 18 धावा. दोन संघ प्रतिष्ठेची लढाई लढतायत कारण क्रिकेट आता फक्त नावापुरतं राहिलं नाही तर गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय. सुरेख चेंडू स्लोवर टाकलेला टप्पा 1 धाव पूर्ण पहिलीच रन जोरदार घेण्याची गरज असते अशा वेळेला परंतु पहिलीच धाव मात्र 1 धाव आरोग्यासाठी घेत अगदी मॉर्निंग वॉकला निघाल्याप्रमाणे निघाले आणि 1 धाव मिळाली. येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. निर्णायक चेंडू असणारे हा की ह्या चेंडूवर किती धावा येत आहेत. मयूर पाटील आपल्या कामगिरी आतापर्यंत साजेशी झाली आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. एक बॅलन्स आणि दर्जेदार क्रिकेट आपण इथे पाहतोय. शॉर्ट चेंडू नीटसा समजला नाही काय करतायत उळवा संघाचे फलंदाज. धावण्याची गरज होती धाव आली नशिबाची खराब गोलंदाजी. स्वैर चेंडू ऐन मोक्याच्या क्षणाला दुष्यांना टाकलेला हा खराब चेंडू होता. वाईट चेंडू पडला. स्वैर चेंडू प्लस 22 एकूण 2 धावा एक्स्ट्राच्या रूपानं आल्या म्हणजे बोनसच्या रूपानं या 2 धावा मिळल्या जात आहेत. त्या म्हणजे तर उळवा संघाला समीकरण बदललं जात आहे. 4 चेंडू 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा कंपल्सरी कराव्या लागणार कारण नाणेफेक जिंकली आहे उसरली संघानं. परंतु आपला मनगाठी फटका लगावला जातोय. इट्स अ क्लिअर माझे क्रिकेटची ताकद. क्रिकेटचा खेळ पुन्हा एकदा अजमावताना आपण इथे पाहतोय अप्रतिम सामना. तमाम क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सामना. दर्जेदार क्रिकेट पाहिली गेली आहे. 3 चेंडू 9 धावा जिंकण्यासाठी पॅडी ज्यानं आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे तोच पॅडी ऑन स्ट्राईकवर तर दुष्यंत गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू मात्र लेग स्टिकर फिरकावण्याचा प्रयास होता निर्धाव चेंडू. सामना प्रत्येक चेंडू गणित कसा गिरकी घेतोय. प्रत्येक सामन्याकडे 2 चेंडू 9 धावा
अतिशय सुरेख आणि देखणा सामना, लाजवाब सामना, तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेला हा एक दर्जेदार सामना. शॉर्ट चांडू परंतु फिरकावलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. व्हॉट अ ब्युटी, क्रिकेटचं मादक सौंदर्य. धन्यवाद धन्यवाद. कंपल्सरी 3 धावांची गरज. 20 चेंडू आणि 43 धावा जमवल्या त्या एकट्या वाघानं, ज्याचा झेल सोडला होता त्यांना जमवल्या होत्या 46. त्या 46 धावा जर व्याजा सहित लुटायचा असेल तर अंतिम चेंडूवर मोठ्या फटक्याची गरज आहे. एक चेंडू कंपल्सरी 3 धावा. विनंती करेन तमाम क्रीडा रसिकांना की टाळ्या झाल्या पाहिजे अंतिम चेंडूवर. दर्जेदार क्रिकेट आपण निहाळतोय, याची देही आणि याची डोला. लास्ट डिले टू गो. स्लोवर चेंडू फसला, चकला, एक धाव पूर्ण केली, अप्रतिम झेल टिपला आणि स्लोवर चेंडूवरती अक्षरशः पॅडी फसला आणि अशा प्रकारे एक अतिशय रोमहर्षक विजय. गावदेवी उसरली संघानं आपल्या नावी केलाय, अप्रतिम खेळ झाला दोन्ही सलामवीरांचा, त्यांचाही कौतुक आणि अशा प्रकारे गावदेवी उसरली संघाचा मनपूर्वक अभिनंदन. हॅलो. या दरम्यान रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे सन्माननीय अध्यक्ष संदीप पाडी साहेब आणि कोलोडी गावचे रायगड समालोचक असोसिएशनचा अतिशय ज्यांच्या खांद्यावर ओझा आहे असे पोलीस पाटील प्रमोद दादा अगलावे या दोघांचं या ठिकाणी